ओएस न्यूज प्रवास सत्याचा। कोरोनामुळे सर्वत्र लॉकडाऊन शिथिल होत असताना धार्मिक स्थळे आता खुली करावी आणि शासनाने योग्य त्या उपाययोजना करून साईबाबा मंदिर दर्शनासाठी खुले करावे। यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने श्री साईबाबा संस्थानला निवेदन देण्यात आले आहे। याप्रसंगी उपकार्यकारी अधिकाऱ्यांनी निवेदन स्वीकारत शासनाच्या आदेशाने निर्णय घेतला जाईल असे सांगितले। निवेदन प्राप्त झालेले आहे, निवेदन आम्ही आता आमच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे सादर करतो आणि शासनाकडून जे काही निर्देश येतील त्याप्रमाणे पुढची कारवाई करण्यात येईल। साईबाबांच्या मंदिरावरच अवलंबून असलेल्या पंचक्रोशीतील नागरिकांना मोठा आर्थिक फटका बसला असून 10 तारखेपर्यंत मंदिर खुले करावे, अन्यथा मनसे स्टाईलने आंदोलन करत साई मंदिरात जाऊन साईंना दुग्ध अभिषेक घालून मंदिर उघडे करू असा इशारा यावेळी मनसे कार्यकर्त्यांनी दिला। आमची मागणी असा आहे, शिर्डी आणि शिर्डीचा बाजूचा परिसर राहता कोपरगाव तालुका पूर्ण महाराष्ट्र चालू झालेला आहे, पण शिर्डी मंदिर म्हणून इथं 40 गावं त्याच्यावर अवलंबून आहे। अजून पण महाराष्ट्रातले मंदिर केव्हा चालू झाले नाही, MP UP दिल्ली पूर्ण भारतातले मंदिर चालू झालेले आहे आणि तिथं चालू झाले, तिथं का चालू होण्याचं कारण इथं का चालू होत नाही। आणि राज साहेबांनी आम्हाला आदेश दिलेले, आज निवेदन द्या, जर समजा 10-11 तारखेपर्यंत जर समजा मंदिर चालू नाही झाले तर मनसे स्टाईलने आम्ही मंदिर चालू करण्याचा प्रयत्न करू। राजसाहेब ठाकरेंनी मुख्यमंत्री साहेबांना जे पत्र दिलं त्या पत्राद्वारे त्यांनी सगळ्यांना सांगण्याचा प्रयत्न केला आहे की मंदिर हे उघडी करा लवकरात लवकर। त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही पक्षाच्या आदेशानुसार आज यांना आम्ही लेखी निवेदन दिलं आहे। आता हे लेखी निवेदनाचं आम्हाला खळखट्याक करायची पाळी येऊ नये एवढंच या माध्यमातून सांगतो। आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जे निवेदन द्यायला आलेलो होतो, आज इथे राहता शहर शिर्डी शहरमध्ये हजारो लोकांचा उदरनिर्वाह या संस्थांवर आहे आणि सन्मान्य राज साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जर 10 तारखेपर्यंत साईबाबा मंदिर उघडले नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेना हे मंदिर साईबाबांचा दूध अभिषेक घालून उघडण्यात येईल। मुख्यमंत्री साहेबांना माझी विनंती आहे, साई भक्तांचा कोणाचाही अंत आता बघू नका। साईबाबा संस्थान पूर्णपणे सज्ज आहेत, पूर्णपणे कोरोनापासून रोखण्यासाठी येणाऱ्या भाविकांची सगळी सुविधा करून साईबाबा संस्थानकडे आज संपूर्ण टीमवर्क तयार आहेत, फक्त प्रशासनाच्या आदेशाची वाट पाहत आहेत। प्रशासनाला माझं एवढंच सांगणं आहे की सन्माननीय राजसाहेब ठाकरेंनी तुम्हाला मुख्यमंत्री साहेबांना पत्राद्वारे कळवलेलं आहे तर आदेशाची वाट संस्थान बघत आहेत। जर प्रशासनाचा आदेश जर नाही आला तर सन्माननीय राजसाहेबांचा आदेश म्हणून महाराष्ट्र नवनिर्माण सेना येत्या 10 तारखेला साईबाबा संस्थानचं मंदिराचं लॉक उघडून आतमध्ये प्रवेश करणार आहे। आज या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना राहता तालुका व शिर्डी शहर यांच्या वतीने आम्ही या ठिकाणी साईबाबा संस्थान शिर्डी यांना निवेदन देण्यासाठी आलो होतो। त्या निवेदनाचा संदर्भ असाच की राज्यामध्ये गेल्या 6 महिन्यापासून लॉकडाऊन चालू होतं, त्यात सर्व मंदिरं मस्जिद सर्व धर्मीय मंदिरं बंद होती, परंतु आता 6 महिने लोटून गेलेले आहेत आणि हळूहळू अनलॉकची प्रोसिजर चालू झालेली आहे। परंतु दारूचे दुकानं सुरू झाले, बाजारपेठ बरेचसे ठिकाणी चालू झाली, त्याच्यानंतर व्यायामशाळासुद्धा चालू झाली, प्रत्येक ठिकाणी काहीतरी एक नियमावली दिली गेली, त्या ठिकाणी सोशल डिस्टन्सचं पालन करायला लावलं किंवा सॅनिटायझरचा वापर करायला लावला, या सगळ्या गोष्टी आणि त्या लोकांनीही पाळल्या। मग ज्यावेळेस ह्या सर्व गोष्टी चालू होतात जिथं लोकांच्या धार्मिक भावना आहेत, म्हणजे साईबाबा मंदिर म्हणजे हे विश्वातलं एक म्हणजे पर्यटन स्थळ नाही, आपलं एक धार्मिक स्थळ म्हणता येईल आपल्याला, ते धार्मिक स्थळ आहे आणि या ठिकाणी लांबून लांबून लोकं येतात आणि हे लोकं आल्यानंतर म्हणजे बाजारपेठ ही बाजारपेठ ही पंचक्रोशीची बाजारपेठ ह्या मंदिरावर अवलंबून आहे। आणि जर ह्या सर्व बाकीच्या गोष्टी चालू होत असतील आणि मंदिरात जर तुम्ही देवच कोंडून ठेवलेले असतील तर लोकं साकडं घालतील कोणाला। हा जो कोरोनाचा प्रादुर्भाव झालेला आहे, हा प्रादुर्भाव दूर होण्यासाठी लोकांचं लोकही साईबाबांना साकडं घालतील आणि तुम्ही दिलेली नियमावली पाळतील आणि साईबाबा संस्थान हे नियमावली तयार करून दिल्यानंतर त्या नियमावलीला लागणारे सर्व उपाययोजना करू शकतात। मग त्यांनाही तुम्ही म्हणजे प्रत्येक गोष्ट जर चालू होत असेल तर मग साईबाबा मंदिर चालू करताना सुरुवातीला स्थानिक लोकांना साठी सुरू करावं आणि त्यानंतर बाहेरच्या लोकांना हळूहळू जर तुम्हाला त्याच्यामध्ये प्रोग्रेस दिसली तर तुम्ही बाकीच्या लोकांसाठी सुद्धा हे मंदिर उघडं करून द्यावं असं आम्ही निवेदनाद्वारे आज या ठिकाणी कार्यकारी अधिकारी यांना कळवलेलं आहे। परंतु जर 10 तारखेपर्यंत जर मंदिर
उघडले नाही तर आम्ही महाराष्ट्र नवनिर्माण सेना, आम्हाला इच्छा नाही की साहेबाबांच्या दरबारात मनसे स्टाईल दाखवायची, परंतु ह्या ठिकाणचे जे पंचक्रोशीतले व्यावसायिक आहे हे कोलमडून जाऊ नये यासाठी आम्हाला आम्ही 10 तारखेला साईबाबाचं मंदिर स्वतः उघडू आणि त्या ठिकाणी साईबाबांना दुग्धाभिषेक घालून त्या ठिकाणी साकडं घालू. सुवर्णा ताकटे, OS News, शिर्डी.